नमस्कार, मी मोनिका तुम्हा सर्वांचं आपल्या या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर अगदी मनपूर्वक स्वागत करते. आज माझ्या माहेरी म्हणजेच वडिलांच्या घरी गाय व्यालेली आहे आणि ही सुंदर अशी वासरी तिला झालेली आहे आणि तिचा कलर बघून माझ्या मुलीनं तिचं नावसुद्धा ठेवलेलं आहे. तर तिचं नाव हे तिनं लाली ठेवलेलं आहे. कारण का? तर तिच्या अंगावर अशा पद्धतीने लाल कलरचे चट्टे आहेत म्हणून. आणि ह्या गाईचीच बहीण, ही जी गाय आहे तिची एक मोठी बहीण आहे. म्हणजे वडिलांकडे सध्या दोन गायी आहेत, तर तिची मोठी बहीण तिला वासरी झालेली तिलाही, तर तिचं नावसुद्धा त्यांनी ठेवलेलं. ती पूर्ण पांढरी होती म्हणून तिचं नाव त्यांनी गौरी ठेवलेलं. ती हिच्यापेक्षा मोठी आहे 2 ते 3 महिन्यांची. तर असं म्हणतात की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. ए आहे गायचं बच्चं, गाय ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आता आठ बोल बोलणार आहे. नाही ना, आजारी पड जास म्हणे बसून देणं पडस म्हणे जास्ती. आम नाट का बरोडा बसू देतच नाही ना, तब्बतच देत असते का बरच बारत असत. Altyazı M.K.